हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपला नवरात्र विशेष कार्यक्रम सुरू आहे. गेले 9 दिवस तुम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात. नवविधा या कार्यक्रमामध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. आणि नवविधा या कार्यक्रमामध्ये आज दसरा आहे. दसऱ्याच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर दुष्टांवर नाश करणारा अर्थात वाईटातून काहीतरी चांगलं होणारा, चांगलं घडवणारा हा आजचा दिवस. सगळ्या वाईट कृतकृत्यांची आणि वाईट कामाची नाश होऊ दे, वाईट कामांचा नाश होऊ देत आणि आपल्या सगळ्यांच्या पदरी सुख येऊ दे अशी प्रार्थना मी इथे करते. आणि नवविधा या कार्यक्रमामध्ये आता सुरुवात करते. नवविधा या कार्यक्रमामध्ये आपण गेले 9 दिवस विविध देवी देवतांची आणि विविध ठिकाणी होणारे देवीचे जे नवरात्र आहे याविषयीची माहिती जाणून घेतली. आणि आज खरं तर बंगाली जी लोक असतात, कोलकातामध्ये जी दुर्गापूजा केली जाते, त्या दुर्गापूजेला नवरात्रामध्ये एक विशेष स्थान आहे. आणि नवरात्रामध्ये हा जो उत्सव आहे तो अतिशय थाटामाटात, आनंदात आणि वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नवरात्रामध्ये केल्या जातात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील विविध ठिकठिकाणी जे नवरात्र उत्सव साजरा केला जातो तो फार वेगळा असतो. आणि आता बंगाली लोकांचा जो नवरात्र आहे ते थोडंसं त्याची पद्धत म्हणा किंवा त्यांच्या परंपरा म्हणा त्या काही वेगळ्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या विषयीची माहिती द्यायला आज आपल्यासोबत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत राजश्री वाटे मॅडम. राजश्री मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्या आचार्य 90 FM वरती. आणि कोलकात्यातील दुर्गापूजा ही नवरात्रीमध्ये जी सगळ्यात मुख्य पूजा मानली जाते याविषयीची तुम्ही आम्हाला माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. नवरात्राच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज दसरा आहे, त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा. आणि कोमल, तुलाही सगळ्या गोष्टींच्या नवरात्राच्या शुभेच्छा. धन्यवाद. आज मी तुम्हाला बंगाली लोकांची जी पूजा, बंगाली लोक जे पूजा करतात, बंगाली दुर्गा पूजा, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. कोलकात्यामधील दुर्गा पूजा हा नवरात्रीमध्ये साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे. बंगाली लोकांचा सर्वात मोठा धार्मिक सण आहे. खरंच म्हणजे हा जो धार्मिक सण आहे, पण या बंगाली पूजेला नक्की सुरुवात कशी झाली, काय सांगाल? कोलकात्यात 20व्या शतकाच्या पूर्वार्धात बारी बारी दुर्गा पूजेला सुरुवात झाली. पूर्वी कोलकात्याला दुर्गा पूजा श्रीमंत कुटुंबापुरतीच मर्यादित होती. सन 1910 कलकत्ता येथे पहिली 12वारी दुर्गा पूजा भवानीपूर सनातन धर्म साहिनी सभा द्वारे बलराम बसू घाट रोड भवानीपूर येथे आयोजित करण्यात आली होती. अच्छा, आणि ही पूजा नक्की कशा प्रकारे केली जाते? हा, ते आपण आता बघूया की दुर्गा पूजा नेमकी कशी सुरुवात करतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्री व्रताचा भाग आहे. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा ते नवमी असे 9 दिवस दुर्गेचे नवरात्र असते. बंगालमध्ये नवरात्रातल्या षष्ठी ते दसरा दुर्गा पूजा केली जाते. अच्छा. महापंचमी, महाषष्ठी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी हे दिवस दुर्गा पूजनात महत्वाचे मानले जातात. आणि सगळे दिवस तर तुम्ही सांगितलेच, म्हणजे आपल्याकडे कसं 9 दिवस म्हणजे अगदी घटस्थापना झाल्यापासून ते दसऱ्यापर्यंत सगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या दिवसाचं एक महत्व आहे. तसं जे काही दिवस आहेत की पंचमीपासून ते नवमीपर्यंतचे ते या दुर्गापूजेमध्ये महत्वाचे आहेत. यानंतर काय माहिती अजून तुम्ही देणार आहात? तर हे 5 दिवस त्यांचे फार महत्वाचे असतात. ते पूजेची कशी सुरुवात करतात? पूजेच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करून जोडप्याने पूजेचा संकल्प करतात. त्यात गणपती पूजन, स्वस्ती वाचन इत्यादी करून मातीच्या वेदीवर कलशाची स्थापना करतात. षोडशोपचारे पूजा करून दुर्गेजवळ अखंड दीप तेवत ठेवतात. दुर्गा मूर्तीवर फुलांची माळ बांधतात. कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात. ब्राह्मण भोजनही घालतात. मुलगी माहेरी आल्यासारखा सोहळा साजरा करतात. विविध भाज्या व मुख्य गोड पदार्थाचा नैवेद्य त्यांचा संदेश हा असतो. पण जसं तुम्ही सांगितलं की काही दिवस महत्वाचे आहेत, पण तसं षष्ठीला म्हणजे महाषष्ठीला, महासप्तमीला किंवा महाअष्टमी, नवमी या या दिवशी काय काय, कोणत्या कोणत्या पूजा असतात किंवा काय काय केलं जातं या दिवशी विशेषत्वाने? हा, तर तू हा प्रश्न छान विचारलाय की महाषष्ठी ते महानवमी काय काय प्रत्येक दिवशी वेगळं केलं जातं. तर महाषष्ठीच्या दिवशी दुर्गा देवीचे मुखदर्शन करून कालप्रारंभ, बोधन, आमंत्रण आणि ओधिबाश हे पूजेमध्ये केल्या जातं. आणि महासप्तमीला केळीच्या झाडाला पाण्याने धुवून चंदन लावून साडी नेसवल्या जाते, फुलांनी सजवल्या जातं,
व 9 झाडांच्या पत्र्यांनी पूजा केली जाते. महिषासुरावर विजय मिळवण्यासाठी सर्व केले जाते. महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं. कन्यापूजनला माँ दुर्गेचा अवतार समजला जातो. आणि शेवटचा महानवमीचा दिवस, महानवमीला सांधी पूजा आरती केल्या जाते. दुर्गा देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला आहे हे साजरं केल्या जातं. अच्छा, पण या सगळ्यांमध्ये प्रसाद वगैरे काय दिला जातो, म्हणजे कशा प्रकारचा? कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी नवरात्र असेल तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य हा प्रामुख्याने मांडला जातो. तिकडे कशा प्रकारचा प्रसाद असतो काय? तिकडे म्हणजे मुख्य प्रसाद हा संदेश, हा एक बंगाली पदार्थ आहे, तर याचाच नैवेद्य मुख्य मानला जातो तिकडे. नवरात्र उत्सव काळात संध्याकाळी केल्या जात असलेल्या आरतीच्या वेळी धुनूची नृत्य केल्या जातं. देवीला धन्यवाद देणे व तिचा आशीर्वाद घेणे असे या नृत्याचा अर्थ अभिप्रेत असतो. ढाक म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ढोलच्या तालावर हा नाच केला जातो. हातांच्या आणि पायांच्या लयबद्ध हालचालीने करताना तोंडात किंवा हातात धूप लावून पेटवलेले मातीची धुपारती घेतली जाते व नृत्य केले जाते. स्वतःमधील सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः दुर्गा देवीने हे नृत्य केले होते अशी श्रद्धा असल्याने बंगाली परंपरेत या नृत्याला फार महत्व आहे. यामुळे आसुरी प्रवृत्ती दूर जातात व मनाला ऊर्जा मिळते अशी धारणा प्रचलित आहे. म्हणजे तिथल्या सगळ्या स्त्रिया एकत्रित येऊन अशा प्रकारचं हे नृत्य करतात. आणि मला असं वाटतंय की खरं तर या गोष्टींकडे आपण एक परंपरा म्हणून न बघता, न पाहता, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्त्रिया आपल्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किती व्यस्त असतात सगळ्या कामांमध्ये, अगदी घरातले करण्यापासून, बाहेरचे कामाचे करण्यापासून, मग त्यातून कुठेतरी जेव्हा असा वेळ मिळतो जेव्हा सगळ्याजणी एकत्र येतात, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की आपण जागर करण्यासाठी एकमेकींच्या घरी जातो भेट स्थापनेच्या वेळेला, किंवा एकत्रितरित्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण एकत्र जमतो, तसं मला असं वाटतंय बेंगॉली लोकांमध्ये अशा प्रकारच्या पूजांसाठी सगळ्या या स्त्रिया एकवटल्या जातात. आणि ते या म्हणजे एकत्र जमून हे धुनूचे नृत्य केल्या जातं. या नृत्याला आध्यात्मिक अधिष्ठान आहे असे मानल्या जाते. म्हणजे ती देवी हे महिषासुरचा वध करण्यासाठी हे करत होती, त्याच्यामुळे ती परंपरा या स्त्रिया बंगाली नृत्यामध्ये चालू ठेवलेली आहे. नंतर विजयादशमीला दुर्गापूजेचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अभ्यासाच्या पुस्तकांची पूजा केली जाते व स्त्रिया सिंदूर खेला करतात, म्हणजे सगळीकडे गुलाल उधळून उत्सव जोश मध्ये साजरा करतात. तर यांच्यात हा सिंदूर खेळणं विजयादशमीला हे खूप महत्वाचं मानलं जात. आश्चर्य बोचोर आभार होवे म्हणजे पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मूर्तीचे विसर्जन केल्या जातं आणि त्यांचा हा नवरात्रीचा दुर्गा पूजेचा उत्सव समाप्त केला जातो. वा, खूपच सुंदर अशी माहिती सांगितली आणि अगदी शेवटी जाता जाता त्यांच्या भाषेमध्ये जे काही वाक्य तुम्ही बोलून दाखवलं ते खूप जास्त आवडलं बंगाली भाषेमध्ये. आणि खरं तर खूप सुंदर अशी तयारी करून तुम्ही अगदी बंगाली लुकमध्ये इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना ही माहिती दिली, खूप छान माहिती. कारण महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने सण उत्सव साजरे होतात याची आपल्याला पूर्वकल्पना असते किंवा बऱ्यापैकी माहिती असते, परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा किंवा बाहेरची जी परप्रांतीय लोक आहेत किंवा दुसऱ्या धर्माचे लोक आहेत त्यांच्या पद्धतीचे सण उत्सव कसे साजरे केले जातात याविषयी तुम्ही आम्हाला माहिती सांगितली. खरं तर आज दसरा आहे, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ते म्हणतात ना, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं आपण म्हणूयात. आणि जाता जाता इतकंच सांगेन, 9 दिवस उपास पायी नसे रे वहाण, पोट जरी खपाटीला नाही भूक नि नाही तहान, साले उत्सव देवीचा 9 दिवस माळीचे, वस्त्र नेसून रंगीत लाल साडीनी चोळीचे, झाली वाघावर स्वार हाती त्रिशूळ घेऊन, भक्ता रक्षण करण्या आली अंबिका धावून, अंबा बसली राऊळी चाले जागर गोंधळ, अंबा बसली राऊळी चाले जागर गोंधळ, दारी नाचती मुरळी वाघ्या वाजवी संभळ, अंबे सजलं मंदिर भक्त चाले तुझी वाट, अंबे सजलं मंदिर भक्त चाले तुझी वाट, लाल कपाळीचं कुंकू भाळी शोभे मळवट, भाळी शोभे मळवट. असं इतकं बोलून मी आता इथे तुमची रजा घेते. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि राजश्री मॅम, तुम्ही सुद्धा आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती सांगितली त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लागो, तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला सुख समाधान प्राप्त हो अशी मी इथे इच्छा व्यक्त करते.
धन्यवाद कोमल आणि तुला आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आचार्य 90 FM कडून, आर्जे कोमल कडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आर्जे कोमल राजश्री मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्हाला आमचा नवविदा हा कार्यक्रम कसा वाटला या प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर आचार्य 90 FM ऍपवरती हे सगळे कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दुपारी 12 वाजता हे सगळे कार्यक्रम सुरू होते. आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM युट्यूब पेजला सुद्धा फॉलो करा. युट्यूब पेजवरती तुम्हाला सगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओ अपलोड पाहायला मिळतील. आणि आता आर्जे कोमल इथेच तुमची रजा घेते. तोपर्यंत छान सुंदर गाण्यांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.